नमस्कार मंडळी, तुमचं माझे चॅनल प्रज्ञास ब्लॉगवर स्वागत आहे. आज इंडिपेंडन्स डे स्पेशल एक डिश बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे तिरंगा चिकन टिक्का. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वात प्रथम फेटून घेतलेलं दही 4 ते 5 मोठे चम्मच, त्यानंतर क्रीम जी आहे ती व्यवस्थित फेटून घेऊन मोठे 4 ते 5 चम्मच क्रीम टाकावी, चांगली फेटून घ्यावी टाकण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट 1 मोठा चम्मच, किंवा आपल्या आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे काळी मिरी पूड, ती देखील आपल्या चवीनुसार टाकावी, जास्त प्रमाणात टाकू नयेत. त्यानंतर मीठसुद्धा आपल्या चवीनुसार टाकावे. आणि मीठ टाकल्यानंतर जी हिरवी मिरची आहे मी ही जाडजाड वाटून घेतलेली आहे 1 मोठा टेबलस्पून. त्याच्यानंतर जो आहे अर्ध्या लिंबूचा रस जो आहे बिया गाळून घ्यायचा आहे आणि तो लिंबूचा रस टाकायचा आहे. त्यानंतर हे बॅटर जे आहे ते सर्व एकजीव करून घ्यावे चांगले, लक्ष असू द्यात की गाठी होऊ नयेत. आणि सगळं बॅटर मिक्स केल्यानंतर जे आहे आपले चिकनचे तुकडे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे, त्यामुळे तुम्ही स्पूनने व्यवस्थित हलवून घ्यावे. आणि मग हे बॅटर जे आहे ते तुम्ही झाकण लावून 30 मिनिटसाठी मॅरिनेट करू शकता. आता आपण बनवणार आहोत केशरी कलरचा टिक्का. त्यासाठी देखील दही जे आहे फेटून घेतलं 4 ते 5 मोठे चम्मच. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला 1 मोठा चम्मच आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे. त्यानंतर जे आहे लाल तिखट घेतलेलं आहे 1 टेबलस्पून, ते देखील आपण चवीनुसार घेऊ शकता. त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर घेतलेलं आहे काळी मिरी पावडर. आणि त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी बिया काढून. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर 1 चम्मच जिरे पूड घेतलेली आहे. आणि मग सर्व झाल्यानंतर चाट मसाला जो आहे तो आपल्या चवीप्रमाणे टाकावेत. 1 मोठा टेबलस्पूनसुद्धा बास होतो. आणि जर फूड कलर असेल आपल्याकडे तर फूड कलर टाकावात, किंवा हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर बॅटर जे आहे ते एकजीव करून घ्यावेत चांगलं स्पूनने. त्याच्यानंतर आपले चिकनचे जे तुकडे आहेत ते बॅटरमध्ये एकजीव करून चांगले मिक्स करून घ्यावेत, जोपर्यंत मसाला पूर्ण मिक्स होत नाही. आणि हे सुद्धा मॅरिनेट करायला ठेवून द्यावे. आता आपण आपल्या तिसऱ्या हिरव्या टिक्क्याकडे वळूयात. त्याच्यासाठी सुद्धा दही घ्यायचं आहे 4 ते 5 मोठे टेबल. त्यानंतर मी एक पेस्ट रेडी केलेली आहे, ज्यात आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर, ते देखील वाटून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला अर्ध्या लिंबाचा रस, जिरेपूड, धनेपूड आपल्या चवीप्रमाणे
एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर एका साईडला जो आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला, त्याच्यामध्ये एक चम्मच तुम्ही तेल घालून घ्या, एक चम्मच तुम्ही बटर टाकून घ्या आणि तवा चांगला गरम करून घ्या, जेणेकरून टिक्के शेकताना मला प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि माझे हे ग्रीन टिक्के जे आपण बनवून ठेवलेले आहेत मॅरिनेशन, ते सेम प्रोसेसमध्ये तुम्हाला रिपीट करायचे आहेत. लांब लांब थोडेसे टिक्के जे आहेत आपण ते ऑइलमध्ये पसरून घेऊयात. थोड्या वेळाने जे आहे ते आपल्याला झाकण काढून जे आहे एकदा चेक करून घ्यायचं आहे. टिक्के एका साईडून पूर्ण शेकलेले असणार आहेत, ते आपण जे आहे चम्मचच्या मदतीने जे आहे टिक्के उलटे करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही साईड जे आहे टिक्क्यांचे ती खूप क्रिस्प होईल. आणि पलटताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे की सरळ संभावून पलटाय, जेणेकरून तुम्हालाही इजा होऊ नये. तर अशा प्रकारे आपले जे हे ग्रीन टिक्के आहेत ते देखील एकदम रेडी आहेत. ते आपण जे आहेत एका डिशमध्ये साईडला का. तर अशा प्रकारे आपली जी आजची रेसिपी आहे तिरंगा चिकन टिक्का ही रेडी आहे. जर तुम्हाला देखील रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा. रेसिपी जी आहे ती ट्राय करून बघा. अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी सामानात देखील होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा देखील की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच.